मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि मध्य पक्षात एकादशी येते। या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत। तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत। या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते। भारतीय संस्कृती, परंपरा, सण, उत्सव, व्रत, वैकल्ये, मान्यता यामध्ये एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे। संपूर्ण वर्षभरात 24 एकादशी साजऱ्या केल्या जातात। मात्र सन 2020 मध्ये अश्विन महिना अधिक आल्यामुळे एकादशींची संख्या 26 झाली आहे आणि याचमुळे चातुर्मासाचा कालावधीही 5 महिन्यांचा झाला आहे। दर 2.5 ते 3 वर्षांनी येणारा अधिक महिना आधी येतो आणि नियमित महिना निज महिना म्हणून नंतर घेतला जातो। चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा किंवा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते। या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहे। तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत। या एकादशींच्या नावावरून त्यांचे वेगळेपण आणि महत्त्व विशद होत असते। अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व, मान्यता, परंपरा, व्रतपूजन आणि व्रतकथा आपण आता जाणून घेऊयात। एकादशीच्या व्रताला व्रतराज म्हटले जाते, कारण वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे। पुराणांनुसार पाशांकुशा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना एका तपाचे पुण्य प्राप्त होते। पाशांकुशा एकादशीला श्रीहरी विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे। कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जून करावे असे सांगितले जाते। महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते। पाशांकुशा एकादशीचे सर्व पापांचा नाश होतो, पापातून मुक्तता मिळते। या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून याच्या प्रभावामुळे सूर्ययज्ञाचे फल प्राप्त होते असे सांगितले जाते। संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या एकादशींची नावे आणि त्यांचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे। पुराणांनुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशाचे नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते। एखाद्या माणसाकडून अनावधानाने जरी पाप घडले तरी पाशांकुशा एकादशीचे व्रत करावे असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीत होतो असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते। पाशांकुशा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी असे सांगितले जाते। विजयादशमीनंतर याच एकादशी दिनी श्रीराम आणि भरत यांची भेट झाली होती अशीही मान्यता आहे। वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे पूजन केले जाते। अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांतून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता आहे। पाशांकुशा एकादशी मंगळवारी 27 ऑक्टोबरला आहे। एकादशीचा प्रारंभ सोमवारी 26 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता होणार असून एकादशीची समाप्ती मंगळवारी 27 ऑक्टोबरला सकाळी 10:46 होईल। व्रताची सांगता बुधवारी 28 ऑक्टोबरला सकाळी 6:30 ते 8:44 होईल। भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाचे तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण मंगळवारी 27 ऑक्टोबरला करावे असे सांगितले जाते। पाशांकुशा एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर एकादशी व्रत आणि श्रीहरी विष्णू पूजनाचा संकल्प करावा।
श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी, यावेळी घटस्थापना करावे, श्री विष्णूंचे आवाहन करावे, यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा, मुख्य अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले फळे श्रीहरी विष्णूंना अर्पण करावीत। धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीहरी विष्णूंची आरती करावी। नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास अति उत्तम। यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे। शक्य असल्यास विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठन करावे। या एकादशीची व्रतकथा ऐकावी, यथाशक्ती दान करावे असे सांगितले जाते। पुराणातील कथेनुसार प्राचीन काळात क्रोधन नामक एक क्रूर पारधी विंध्य पर्वतावर राहत असे। त्यांनी आपले संपूर्ण जीवन हिंसा, मद्यपान, लोकांना लुटणे, फसवणे, कपट करणे यासारखी वाईट व चुकीची कामे करण्यात व्यतीत केले। कालांतराने त्याचा मृत्यू जवळ आल्यावर यमराजांनी दोन दूतांना पाठवून उद्या तुझा मृत्यू होणार आहे असे त्याला सांगितले। मृत्यूचे नाव ऐकताच तो प्रचंड भयभीत झाला। महर्षी अंगिरा यांना शरण जात यावर उपाय विचारला। तेव्हा महर्षी अंगिरा यांनी क्रोधनला पाशांकुशा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले। क्रोधनने मनोभावे हे व्रत केले। या व्रतामुळे त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली अशी व्रतकथा असल्याचे सांगितले जाते। पाशांकुशा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये असे म्हटले जाते। तसेच व्रताच्या दिवशी केवळ फलाहार घ्यावा। ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा। शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे। एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा। यावेळी श्रीहरी विष्णूंची मनोभावे पूजा करावी। व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूंचे आभार मानावेत। व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत। पूजा करताना कोणाच्याही मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये। तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीहरी विष्णूंकडे क्षमा याचना करावी। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।